इधर मात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान सन्माननीय आपण पाहतोय विनोद दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आरआर चषक 2022 खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय, ग्रँड एंट्री होते मान्यवरांची। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान सन्माननीय विनोद दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। सामना एक मिनिट थांबवायचा आहे, सामना देखील सुरू आहे खार्डी विपक्ष वडवली बी या दोन टीम मध्ये। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान सन्माननीय विनोद दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। खऱ्या अर्थाने या ग्रामीण खेळाडूंना एक चांगलं माननीय विनोद दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आरआर चषकामध्ये। ज्यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवस देखील या स्पर्धेमध्ये साजरा केला जाईल, ज्याची आपण गेली 4 दिवस आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय। या स्पर्धेमध्ये सन्माननीय विनोद दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। मनासारखा राजा आणि राजासारखं मन सन्माननीय विनोद दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। त्यांच्या समवेत सन्माननीय योगेश दादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। विनोद दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना करतो। या दरम्यान कार्यसम्राट सरपंच सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच घारिवली गावचे माजी सरपंच आणि मनसे शहर संघटक सन्माननीय योगेश दादा पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या आरआर चषकामध्ये। सामना सुरू करायचा आहे, विनंती असेल पंचांना। सामना देखील सुरू आहे, दोन बलाढ्य संघ क्वार्टर फायनलची ही मॅच आपण पाहतोय। गावदेवी खार्डी विपक्ष विहान 11 चेन द गेम वडवली बी या दोन संघांमध्ये। खऱ्या अर्थाने ग्रामीण खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय सन्माननीय ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद दादा पाटील यांनी। राजा